सर, कोविड टाइम्स मध्ये तुम्ही रेमडेसिवीरचा एक स्पेशल स्टॉक अवेलेबल केला होता नगरकरांसाठी, त्याच्यात तुम्हाला बरीच टीका झाली, तर त्यावेळेस तुम्ही ती कशी डील केली आणि ऍट दॅट टाइम डॉक्टर म्हणून का लोकप्रतिनिधी म्हणून? हे पहा, मी एक धोरणात्मक निर्णय घेतला. मी हे पाहिलं सेकंड वेव्ह मध्ये लोक मरत होते, आपल्या डोळ्यापुढे मरत होते. 30 वर्षाचा मुलगा 35 वर्षाचा मुलगा, आणि ती परिस्थिती मला पाहिली गेली नाही. मला जिथून औषधं मिळाले तिथून मी उचलून आणले. ते चूक का बरोबर हा विचार करणं इतपत सुद्धा माझी मानसिकता नव्हती. या माध्यमातून काही कार्यकर्ते वाचले, काही दुर्दैवाने एक्सपायर झाले, तर त्यांच्या नशिबाचा भाग होता. पण मानवीयता या नात्याने त्या ठिकाणी हे करणं क्रमप्राप्त होतं माझ्या दृष्टिकोनातून. ॲज अ डॉक्टर, मी खासदार नसतो तरी केलं असतं. माझी चूक एक झाली की ह्या सोशल मीडियाच्या वॉरमध्ये, मी ती गोष्ट केली जी मी माझ्या आयुष्यात कधीच करत नाही, स्वतःचा सेल्फ प्रोपोगँडा. आणि तो व्हिडिओ मी स्वतः बनवून टाकला. का? कारण की नगर जिल्ह्यामध्ये इतर लोकप्रतिनिधी त्या सोशल मीडियामध्ये त्यांचे कामं, ते चूक का बरोबर ते मी म्हणतो जसं पुढच्या 2 महिन्यामध्ये सांगेल, ते टाकायचा प्रयत्न करून लोक त्या गोष्टीला ॲप्रिशिएट करत होते. आणि मी त्या फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये अशी चूक केली की जी गोष्ट मी करत नाही कधी, सेल्फ प्रोपोगँडा, ती मी करून बसलो. ऑफिशियल अकाउंटमध्ये आल्यामुळं ते जास्त नाही, अनऑफिशियल आलं असतं तरी झालं असतं. आणि तो टाईम एवढा सेन्सिटिव्ह होता की कोणाला मिळत नव्हतं, यांनी कुठून आणलं, तर अशा अनेक गोष्टी असतात. हेतू आज होता की ते जनसामान्यांपर्यंत पोहोचा. दुसरं काय अवेलेबल आहे पुढे? नाही, कुठं ब्लॅक झालं का, कुठं काय? 40,000 रुपयाला भेटत होतं, आपण 1800 रुपयाला वाढ, 1600 रुपये. नाही नाही, सरकारी सोड, ज्या किमतीत मला भेटत त्याच किमतीत दिलं. ते विमान काय 12 लाख रुपयाचं भाडं होतं त्याचं, येऊन जाऊन जिथून आणलं असेल तिथून. बरोबर. कोर्ट केस मध्ये आतापर्यंत 40 लाख रुपये गेले माझे, काय घेणं देण्याचं यार, काय माझे कमाल झाली. त्यामुळे असं असतं की ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात. आणि म्हणून मी का निवडणुकीला किंवा निवडणूक प्रक्रियेला घाबरत नाही कोणाशी. जसं त्यांनी पहिला प्रश्न विचारले, कोण लढवणार, काय लढवणार, माझं कॉन्शियस इतकं क्लिअर आहे ना, की मी कोणालाही घाबरत नाही. कोणालाही उभं राहायचं असेल, कोणालाही, मला माहिती आहे माझा निकाल काय आहे. आणि ज्या आधारावर मी हा विचार करतो त्याच आधारावर मी मागची निवडणूक नाही. तर माझ्या जागी कोणी दुसरं मागते लोकसभेला असतं, 15 दिवस अगोदर पक्ष बदलणे, कुटुंबाचं पूर्ण राजकीय प्रवास धोक्यामध्ये घालणे, स्ट्रॉंग उमेदवार, शहरातले आमदार ज्यांचं नातं गोतं फार बळकट होतं, अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणे, जिथं आजूबाजूला तुम्ही परिणाम पाहिला, सगळे राष्ट्रवादीचे खासदार आले, तिकडे सुप्रिया सुळे, इकडे अमोल कोल्हे, अशा परिस्थितीमध्ये मी तेव्हा लढलो आहे. आता मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर लढेल. मला विश्वास आहे की फ्लायओव्हर एकमेव गोष्ट आहे जे मला नगर शहरामधून कम्प्लिटली सेल आउट करेल. अशा प्रत्येक विभागामध्ये माझे तसे कामं आहेत की त्या कामाच्या आधारावर जनतेला माहिती मी त्यांच्यासाठी काय केलं आहे. आणि मी एकदम कॉमन कॉन्शियस आणि क्लीन कॉन्शियसनी निवडणुकीला पक्षाने संधी दिली तर जाईल. आणि ज्या मताधिक्याने मी निवडून आलो यापेक्षा दुप्पट मताधिक्याने मी तुम्हाला निवडून दाखवेल जर पक्षाने संधी दिली तर. आणि निवडून आल्यानंतर माझे हे वाक्य लिहून ठेवा की जे आत्ताचं मताधिक्य आहे, जे कोणी असेल, आणि मला अपेक्षा आहे की अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधीच लोकसभेला यावेत, जेणे की जनतेला निर्णय घ्यायला अजून सुयस्कर मार्ग सापडतो.